हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. इयत्ता 5वी विषय गणित प्रकरण नंबर 8वे प्रकरणाचं नाव आहे विभाज्य आणि विभाजक. विभाज्य आणि विभाजक या प्रकरणाच्या खाली पान नंबर 48 जो उदाहरण संग्रह आलेला आहे, उदाहरण संग्रह नंबर 33, त्यामधील उदाहरणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडणार आहोत. चला तर सुरू करूया उदाहरण संग्रह नंबर 33. आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये आपल्याला 3 उदाहरणं सोडवायचे आहे. तर त्यापैकी एक नंबरचं उदाहरण आहे, 2 विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा. म्हणजे 2 अशा कोणकोणत्या संख्या आहे की 2 त्या संख्येला भाग जातो, पण अशा 3 अंकी असणाऱ्या संख्या, 3 अंकी असणाऱ्या संख्या कुठून स्टार्ट होतात, तर 3 अंक असणाऱ्या संख्या, 2 अंक जर घेतली तर सगळ्यात मोठी संख्या येईल 99, आणि 99 पुढे आपल्याला मिळतो 100. म्हणजे इथून 3 अंकी संख्या चालू होतात. आपल्याला 100 पुढच्या आणि 999 कोणत्याही 3 अंकी संख्या आपल्याला लिहायची आहे की ज्या संख्येला 2 निशेष भाग जातो. तर आपल्याला 5 संख्या लिहायच्या सांगितलेल्या आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला जास्त संख्या देतो, तर तुम्ही यामधल्या कोणत्याही 5 संख्या तुम्ही लिहायच्या आहे. तर 2 कोणत्या संख्येला भाग जातो, 2 ज्या संख्येच्या एकक स्थानावर, बघा या ठिकाणाहून एकक दशक शतक, म्हणजे या ठिकाणचं हे जे स्थान आहे हे आहे एकक. संख्येच्या एकक स्थानावर जर 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, यापैकी कोणताही अंक जर असेल एकक स्थानावर, तर त्या संख्येला 2 निशेष भाग जातो. म्हणून या 3 अंकी संख्ये ही 3 अंकी संख्या झाली, आणि या संख्येच्या एकक स्थानावर 2 आहे म्हणून याला 2 भाग जाईल. संख्येच्या एकक स्थानावर 4 आहे म्हणून 2 भाग जाईल. संख्येच्या एकक स्थानावर 6 आहे म्हणून 2 भाग जाईल. ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0, 2, 4, 6, 8 असतात, त्या संख्या 2 विभाज्य असतात. यापैकी फक्त तुम्हाला 5 संख्या लिहायची आहे. याच खाली आपल्याला 2 नंबर दिलेला आहे, 5 विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा. तर 5 विभाज्य असणाऱ्या संख्या, 5 कोणकोणत्या संख्येला भाग जातो, तर 5 ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0 असेल किंवा 5 असेल अशा कोणत्याही संख्येला 5 भाग जातो. त्यानंतर पुढे दिलेल्या आपल्याला 3 अंकी संख्या, तर आपण पाहिले होते 3 अंकी संख्या कुठून चालू होतात, तर 3 अंकी संख्या 100 पासून तर 999 कोणतीही संख्या घ्या, तर त्या झाल्या 3 अंकी संख्या. आपल्याला अशा 5 संख्या लिहायच्या आहे. उत्तरामध्ये फक्त आपल्याला 5 संख्या लिहायची आहे. मी या ठिकाणी जास्त संख्या देतो, तुम्ही त्यापैकी कोणत्याही 5 संख्या उत्तरामध्ये लिहायची आहे. तर याचं उत्तर एकक स्थानावर 0 आहे, 5 आहे, 0 आहे, 5 आहे, 0, 5, कोणतीही संख्या जर बघितली आपण, तर एकक स्थानावर 0 किंवा 5 आहे म्हणून या संख्या 5 विभाज्य आहेत. या प्रश्न क्रमांक 1 3 नंबरचं उदाहरण दिलेलं आहे, 10 विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा. तर 10 विभाज्य, तर 10 कोणत्या संख्येला भाग जातो, ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0 असतो ती संख्या 10 विभाज्य असते. तर अशा आपल्याला 3 अंकी म्हणजे 100 पासून तर 999 कोणत्याही संख्या 5 संख्या आपल्याला लिहायची आहे. तर या ठिकाणी 10 विभाज्य असणाऱ्या संख्या म्हणजे सगळ्या संख्येच्या एकक स्थानावर 0 आहेत म्हणून या संख्या 10 विभाज्य आहे, आणि प्रत्येक संख्या 3 अंकी आहे, 1, 2, 3, 1, 2, 3. अशा यापैकी तुम्हाला फक्त 5 संख्या उत्तरामध्ये लिहायची आहे. तुम्ही यापैकी कोणत्याही 5 संख्या लिहू शकता किंवा तुमच्या मनाने तुम्ही 5 संख्या तयार करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा.
चॅनलला सबस्क्राइब करा व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व तुमच्या शाळेचे नाव कमेंट करा। याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे, 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या 5 संख्या लिहा। 2 आणि 3 असे कोणत्या संख्या आहे की ज्यांना 2 ने पण भाग जातो आणि 3 ने पण जातो? तर त्यासाठी आपल्याला 2 ची कसोटी माहिती आहे की 2 ची कसोटी आहे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानावर 0, 2, 4, 6 आणि 8 असेल आणि 3 ने भाग कोणत्या संख्येला जातो की सर्व अंकांची जर आपण बेरीज केली आणि त्या बेरजेला जर आपण 3 ने भाग दिला आणि तो भाग जर निशेष आला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो। तर याचं उत्तर आपल्याला 5 संख्या लिहायची आहे। जर तुम्ही 6 मध्ये बघितलं तर एकक स्थानावर 6 आहे म्हणजे 2 ने भाग जातो, याची बेरीज 6 येते म्हणजे 3 ने भाग जातो। 12 चा पण तसंच आहे, 2 ने भाग केव्हा जातो? दिलेल्या संख्येच्या एकक स्थानावर 2 आहे म्हणून भाग जातो। त्याचबरोबर जर याची बेरीज केली, 1 आणि 2, 2ची बेरीज होते, 1 आणि 2ची बेरीज होते 3, म्हणजे 3ला 3 ने भाग जातो, म्हणजे याचा अर्थ 2 ने पण भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो, म्हणून ही एक संख्या घेतली। आपण पुढची कोणतीही घेऊ, या ठिकाणी बघा 126 घेऊ आपण। 1, 2 आणि 6 एकक स्थानावर 6 आहे म्हणजे याचा अर्थ या संख्येला 2 ने भाग जाईल। दिलेल्या संख्येच्या एकक स्थानावर 0, 2, 4, 6, 8 असेल तर 2 ने भाग जातो आणि या संख्येतील अंकांची जर आपण बेरीज केली तर 1 अधिक 2 अधिक 6 तर यांची बेरीज येते 9 आणि 9 हा 3 ने विभाज्य आहे, 3 ने भाग जातो, 3 3 9 आणि बाकी 0 उरते, म्हणजे ही दिलेली संख्या 3 ने पण विभाज्य आहे, म्हणून या ठिकाणी मी लिहिला 126। सगळ्या संख्या तशाच आहे, त्या संख्येंना 2 ने आणि 3 ने भाग जातो, फक्त तुम्हाला 5 संख्या लिहायची आहे यापैकी। याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, 3 मीटर लांबीची एक रिबन आहे, तिचे असे तुकडे करता येईल का किंवा येतील का की प्रत्येक तुकडा 50 सेंटीमीटर लांबीचा असेल आणि आपल्याला त्याचं कारण पण लिहायचं आहे। आपल्याला या ठिकाणी 3 मीटर लांबीची म्हणजे या ठिकाणचं एकक वेगळं आहे आणि आपल्याला 50-50 सेंटीमीटरचे तिचे तुकडे करायचे आहे, म्हणजे सेंटीमीटर आणि मीटर दिलेले आहे। तर आपल्याला काय करावं लागेल, हे जे मोठे एकक आहे या मोठे एककाचं रूपांतर आपल्याला लहान एककामध्ये म्हणजे सेंटीमीटरमध्ये करावं लागेल। तर आपल्याला माहिती आहे मीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होतात, 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर होतात, तर 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर। आपण या 3 मीटरचं रूपांतर 300 सेंटीमीटरमध्ये केलं तर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की एका तुकड्याची लांबी आपल्याला 50 सेंटीमीटर दिलेली आहे, प्रत्येक तुकडा 50 सेंटीमीटर लांबीचा असेल। मी या ठिकाणी लिहिले एका तुकड्याची लांबी 50 सेंटीमीटर आहे, आपण काय करू 300 सेंटीमीटरला 50 ने भाग देऊ। 300 सेंटीमीटर भागिले 50 सेंटीमीटर, जर 300 जर आपण 50 ने भाग दिला तर 50 सहक 300 होतात, म्हणजे या ठिकाणी पूर्ण निशेष भाग जातो, बाकी काही उरत नाही आणि याचे तुकडे किती होतील 6 होतील आणि 1 सेंटीमीटरसुद्धा रिबन उरणार नाही। तर आपल्याला याचं कारण लिहायचं आहे, तर याचं कारण आहे 300 ही संख्या 50 ने विभाज्य आहे, म्हणून आपल्याला या 3 मीटर लांबीच्या रिबनचे 50-50 सेंटीमीटरचे तुकडे करता येतील, हे त्याचं कारण आहे। याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे, 3 मीटर लांबीची एक रिबन आहे, रिबनचे 40 सेंटीमीटर लांबीचे 8 तुकडे हवे आहेत, तर त्यासाठी किती लांबीची रिबन कमी पडेल? आपल्याला या ठिकाणी 40 सेंटीमीटर लांबीचे 8 तुकडे हवे आहेत, म्हणजे
आपल्याला या ठिकाणचं माप सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे आणि रिबन आपल्याला मीटरमध्ये दिलेले आहे। म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, या मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करावं लागेल। आणि आपल्याला माहिती आहे तीन मीटर म्हणजे 300 सेमी। या पद्धतीने एका तुकड्याची लांबी आपल्याला 40 सेंटीमीटर हवी आहे। तर 40 सेंटीमीटर लांबीचे जर 8 तुकडे केले तर 8 तुकड्यांची एकूण लांबी होते 320। 8 तुकड्यांची लांबी बरोबर 40 × 8, 40 सेंटीमीटर या ठिकाणी अंतर दिलेलं आहे। 8 तुकडे हवे आहेत म्हणून आपण 8 ने गुणणार आहोत। 40 × 8 दोन्हींचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 320 सेंटीमीटर। आणि रिबन किती आहे, तर रिबन आहे फक्त 300 सेंटीमीटर। मग किती कमी पडेल, आपल्याला काय करावं लागेल, 320 मधून 300 वजा करावे लागतील। जर आपण 320 मधून जर 300 वजा केले तर बाकी उरते 20 सेंटीमीटर। म्हणजे कमी पडत असलेल्या रिबनची लांबी आहे 20 सेंटीमीटर। यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे। खालील सारणीत दिलेल्या संख्येला दिलेल्या भाजकाने निशेष भाग जात असल्यास बरोबर अशी खूण करा व भाग जात नसल्यास चुकीची अशी खूण करायची आहे। आपल्याला वरच्या बाजूने भाजक दिलेले आहे 2, 5, 10, 2, 5, 10, 2 तक्ते दिलेले आहे आणि आपल्याला उभे याच्यामध्ये उभ्या कॉलममध्ये संख्या दिलेल्या आहेत। तर एक उदाहरण दाखवलेलं बघा, 15 ला 2 ने भाग जात नाही। 2 ने कोणत्या संख्येला भाग जातो, ज्या संख्येच्या एकक स्थानावर, या ठिकाणी बघा तुम्हाला कसोट्या पण दिलेल्या आहे मी, ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0, 2, 4, 6 आणि 8 असेल त्या संख्या 2 ने विभाज्य असतात। 5 ने ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0 किंवा 5 असेल त्या 5 ने विभाज्य असतात आणि ज्या संख्येच्या एकक स्थानावर 0 असेल तर ती संख्या 10 ने विभाज्य असते। तर 2 ने या संख्येला भाग जाणार नाही, कारण एकक स्थानावर 0 नाही, 2 नाही, 4 नाही, 6 नाही, 8 नाही, म्हणून या ठिकाणी फुली दिलेली आहे। 5 ने भाग जातो कारण एकक स्थानावर 5 आहे। 10 ने भाग जात नाही कारण एकक स्थानावर 0 नाही। त्यानंतर आपल्याला पुढची संख्या दिलेली आहे 30। 2 ने भाग जातो का, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानावर 0 आहे आणि 2 च्या कसोटीमध्ये आपल्याला 0 दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी बरोबरचं चिन्ह येईल। 5 ने भाग जातो का, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानावर 0 किंवा 5 असेल, 0 किंवा 5 असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य असते म्हणून या ठिकाणी बरोबरची फुली येईल। दिलेल्या संख्येच्या एकक स्थानावर जर 0 असेल तर ती संख्या 10 ने विभाज्य असते म्हणून या ठिकाणी पण बरोबरची फुली येईल। त्याच पद्धतीने 34, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानावर 4 आहे, 0, 2, 4, 6 किंवा 8, म्हणजे 4 आहे म्हणजे याचा अर्थ 2 ने भाग जाईल। 5 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानावर 0 किंवा 5 पाहिजे म्हणून याचा अर्थ या 34 ला 5 ने भाग जाणार नाही। आणि पुढे आहे 10, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानावर आपल्याला 0 असेल तर 10 ने भाग देता येईल, एकक स्थानावर 0 नाही म्हणजे 10 ने भाग जाणार नाही। नंतर पुढची संख्या आहे 46, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानावर या ठिकाणी बघा 6 सांगितलेलं आहे आणि इथं 6 आहे एकक स्थानावर, म्हणजे याचा अर्थ 2 ने भाग जातो। एकक स्थानावर 0 किंवा 5 नाही म्हणजे याचा अर्थ 5 ने भाग जाणार नाही। 10 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानावर 0 पाहिजे तर या ठिकाणी एकक स्थानावर 0 नाही म्हणजे याचा अर्थ 10 ने पण भाग जाणार नाही। यानंतर पुढे याच पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचे आहे। 2 ने एकक स्थानावर 0, 2, 4, 6, 8 नाही म्हणजे 2 ने भाग जाणार नाही, एकक स्थानावर 5 आहे, 0 किंवा 5 पाहिजे म्हणजे याचा अर्थ भाग जाईल। 10 ने केव्हा भाग जाईल, एकक स्थानावर 0 पाहिजे, नाही आहे, जाणार नाही। 63, एकक स्थानावर 3 आहे, 0, 2, 4, 6, 8 नाही म्हणजे भाग जाणार नाही। 5 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानावर 5 किंवा 0 पाहिजे, नाही आहे म्हणजे भाग जाणार नाही। 10 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानावर 0 पाहिजे, 0 नाही म्हणजे याचा अर्थ 10 ने पण या 63 ला भाग जाणार नाही। त्यानंतर पुढची संख्या आहे 70, एकक स्थानावर 0 आहे,
024 8 यापैकी 0 आहे म्हणजे भाग जाईल, 0 किंवा 5 यापैकी 0 आहे म्हणून भाग जाईल, आणि एकच स्थानावर 0 पाहिजे 10 ने भाग जाण्यासाठी 0 आहे म्हणजे याचा अर्थ 10 ने पण भाग जाईल। त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला 84 ही संख्या दिलेली आहे, एकक स्थानावर 024 8 यापैकी 4 आहे म्हणजे भाग जाईल, 5 ने भाग जाण्यासाठी 0 किंवा 5 पाहिजे तरी तो 0 पण नाही 5 पण नाही म्हणजे याचा अर्थ 5 ने भाग जाणार नाही, आणि 10 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानावर 0 पाहिजे तर या ठिकाणी एकक स्थानावर 4 आहे म्हणजे 10 ने पण या संख्येला भाग जाणार नाही। चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या उदाहरण संग्रहामध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब या बटणावर क्लिक करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा।